तुम्ही अजूनही तुमच्या व्यवसायामध्ये लक्ष देता की मुलगा? मी माझ्याकडं आयपॅड असतो. बर. माझी मुलं जी बघतात ते मॅन्युफॅक्चरिंग रिसर्च याच्यावर दोघेही काम करतात. बर. सेमी कंडक्टर ट्रेडिंग हा माझा विषय, आवडीचा विषय. बर. ओके. माझ्या मुलांना फारसं त्यात रस नसतो. बर. माझ्याकडे जो स्टॉक आहे किंवा काही ऑफर असतात बाईंग सेलिंग, बर, ते मी माझ्या आयपॅडवर बघत असतो. अगदी दिल्लीत असलो तरी, इथं गावात असलो तरी, भीमाशंकरच्या आहुप्यामध्ये जरी गेलो, बर, तरी कोणाच्या रिक्वायरमेंट आल्या, समजा स्वित्झर्लंडवरून आली आहे, कधी स्वीडनवरून आली आहे, बर, किंवा मॅकडोनाल्ड डग्लस अशा कंपन्या आहेत, नासा आहे, बर, त्यांना लागणारे स्पेअर्स किंवा ऑब्सोल्यूट सेमी कंडक्टर असतं. ओके. बऱ्याच वेळेला ते माझ्याकडे हिट होतं की तो प्रॉडक्ट माझ्याकडे अवेलेबल आहे. बरं. ओके. म्हणजे मग तुमच्याकडे नोंदणी करत असतील, मागणी डिमांड करत असतील, ते अजूनही माझं चालू आहे. अच्छा, बरं. त्यामुळे इसार पावती जमिनीचे व्यवहार ते मला त्यात इंटरेस्टच नाही, इंटरेस्ट राहिला नाही. यातला जो मुद्दा 2019 पण गाजला तो होता पुणे नगर रोड, पुणे नाशिक रोडच्या ट्रॅफिकचा. तुम्ही आता सेमी कंडक्टर सारख्या एका सूक्ष्म एका व्यवसाय क्षेत्रामध्ये इतकं बारीक लक्ष घालता, पण हा विषय तुमच्या नजरेतनं कसं काय सुटला? ह्या ट्रॅफिकची समस्याला चाकणचा एक जो चौक आहे, की त्या चौकातली समस्या का सुटू शकली? हा लोकांना खरं पडणार प्रश्न सांगतो. खेड सिन्नर हा रस्ता मागणी नव्हती लोकांची. बर. 2007-2008 मी पुढची ट्रॅफिक लक्षात घेऊन, भविष्यामध्ये काय होणार आहे, चाकणचं काय ग्रोथ कसा राहणार आहे हे लक्षात घेऊन मी स्वतः सुमोटो पुढाकार घेऊन, बर, हा रस्ता BOT तत्वावर मोठा व्हावा, वाइडनिंग व्हावं, बायपासेस व्हावेत, ह्यासाठी तत्कालीन मंत्री CP जोशी यांच्याकडे गेलो होतो. बर. आणि खूप बैठका झाल्या की हा खेड सिनर पाहिजे मला. बर. तर त्यांनी सुरुवातीला खूप खळखळ केली, नाही होणार, महाराष्ट्र खूप बहुत बजेट दिया अभी नाही आहे, आगले बजेटमध्ये देखेंगे. त्यावेळेला मी खूप संघर्ष केला. त्यांच्या कार्यालयामध्ये मी सोफ्यावर मांडी घालून बसलो. बर. आणि त्यांना सांगितलं, जोपर्यंत मला तुम्ही शब्द देत नाही तोपर्यंत मी उठत नाही. बर. भले तुम्हाला मार्शल बोलवून मला उचलून या, पण मी हलणार नाही. आणि त्यांनी त्याला सांगितलं, बाबा ठीक आहे, आप अगले हफ्ते आइए, हम साथ में बैठेंगे और इसके ऊपर विचार परामर्श करेंगे. ओके. आणि पुढच्या आठवड्यात त्यांनी मान्यता दिली. ती झाली 2008 गोष्ट. बर. 2008-2013 हा DPR करायला लागला. बर. हे कुठून रस्ता करायचा, काय करायचा, मी स्वतः आज जे बाकीचे क्रेडिट घेतात ना मोठे मोठे डायलॉग मारून, बर, असे काय ते काय बोलू नये अशा प्रकारे ते मी केलं म्हणणार आहे. 2008-2013 DPR तयार करण्यासाठी त्यावेळेला तावडे म्हणून नॅशनल हायवेचे अधिकारी होते, खोडदकर होते, खोडसकर, त्यांच्याबरोबर अगदी खेडपासून सिन्नरपर्यंत रस्त्यानं चालून बायपास ह्या शहरात इथून घ्या, त्या शहरात इथून घ्या, इथं असा पाहिजे, हे मी स्वतः बसून केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे त्या रस्त्याची आखणी केली. 2013 त्याचा DPR तयार झाला, मंजुरी झाली. 14 गडकरी असताना त्याचं टेंडर निघाला. ओके. आणि दुर्दैवानं 4 त्याचं काम पूर्ण व्हायला पाहिजे, झालं नाही. अच्छा. आणि ज्या वेळेला 2018 हा प्रश्न ट्रॅफिकचा निघाला, त्यावेळेला मी गडकरींना प्रश्न विचारला लोकसभेमध्ये. गडकरींचं माझ्याकडे टेप आहे. गडकरींनी स्पष्ट सभागृहामध्ये सांगितलं होतं, खेड सिन्नर ह्या रस्त्याचं काम आणि ह्या रस्त्याचे 5 बायपासेचं काम माननीय सदस्य यांच्या सांगण्यावरून, म्हणजे माझ्या सांगण्यावरून मंजूर झालेले आहेत, त्याचं टेंडर निघालेलं आहे आणि आता त्याचं काम चालू होणार आहे. ओके. हा धडधड पुरावा आहे. अच्छा. पण तरीसुद्धा ह्या खासदारांनी मध्यंतरी मंचरमध्ये भाषण करताना चॅलेंज केलं मला. मला म्हणे सगळ्या तारखा काढा, काम कधी पूर्ण झालं ते बघा, ही 6 बायपासेस मी केले. लोकांना टाळ्या वाजवायला काही जात नाही हो, पण त्याच्या पाठीमाग कष्ट किती आहेत. 2008-2018 10 भांडलो आणि तो रस्ता पूर्ण झाला. ओके. मला ठीक आहे, श्रेय घ्या हो तुम्ही, पण काम झालं ना. बरं. आता मग सांगा तुम्ही श्रेय घेता, चाकणची ट्रॅफिक का नाही झाली? तो प्रोजेक्ट वेगळा होता आणि हा प्रोजेक्ट वेगळा, खेड टू सिन्नर आणि चाकणचं. तर नक्की काय त्याच्यामध्ये? त्याच्यासाठी काय होतं की बराचसा भाग हा PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतला होता, मोशीपर्यंतचा. ओके. आणि तिथून पुढचा ग्रामीण PWDचा होता. ओके. भूसंपादन इकडचं झालं होतं. बर. पण तिकडचं भूसंपादन पलीकडे, चाकणच्या पलीकडचं भाग. ओके. नाही, चाकणच्या, मोशीच्या पण. आणि त्याच्यासाठी सुद्धा मी कमीत कमी 10-12 बैठका घेऊन त्याचा DPR तयार केला, कसं करायला पाहिजे, कुठं फ्लायओव्हर, किती रुंदीचा, कुठे लांबीचा, काय सगळं झालं. 2017
त्याचं टेंडर निघालं होतं. बरं. 2017 त्याचं टेंडर निघालं होतं नॅशनल हायवेचं. ओके. 1200 कोटी रुपयाचं. PCMC ऐनवेळी खो घातला की आमच्या हद्दीतलं ॲक्विजिशन, लँड ॲक्विजिशन जे झालेलं आहे त्याचं अलाइनमेंट आम्हाला चेंज करायची, त्यामुळे ते टेंडर थांबवा. बरं. दुर्दैवानं ते टेंडर थांबवावं लागलं. ते अजूनही आहे तसंच. तसंच. अच्छा. त्याच्यानंतर माझा पराभव झाला. मला वाटलं आता होईल लवकर, पण तो प्रोजेक्ट आहे तसाच थांबला आहे. तो 1 इंच पुढं हललेला नाही. आता मला ते काम पूर्ण करण्यासाठी 4 जूनला जेव्हा निकाल लागेल, त्या जेव्हा तुम्ही गुलाल उधळाल, तर त्यानंतर या हा रस्ता जी चाकण एक साधा चौक तिथला, तिथे उड्डाणपूल होणं, याला साधारणपणे किती दिवस लागतील तुम्ही काही सांगू शकाल? मी तुम्हाला सांगतो, चाकण कुरुळी MIDCला जाणारा रस्ता हो, ही ट्रॅफिकचं जे आहे, मला फक्त 2 वर्ष द्या. बरं. म्हणजे नाशिक फाट्यावरून अगदी मंचर किंवा आळे फाट्याला माणूस 1.5 तासामध्ये जाईल याची मी गॅरंटी देतो. सेम तसंच वाघोलीपासून तर ते शिरूरपर्यंत जे ट्रॅफिक आहे तो थोडासा अडचणीचा प्रश्न आहे, पण त्याच्यावर पण मार्ग निघेल. गडकरींनीसुद्धा मार्ग काढलेला आहे. सगळा फ्लायओव्हर 2-स्टोरी 3-स्टोरी फ्लायओव्हर करायचा. बरं. पण ते थोडा खर्चिक प्रोजेक्ट आहे. अच्छा. कदाचित अजून 2-3 वर्ष लागतील.